माणिकपूर पोलीस ठाण्यात एका महिलेने चक्कर आडेबाजी करत खुर्च्या तसेच पोलीस ठाण्यातील इतर वस्तूंची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्याचप्रमाणे एका महिला पोलीस कर्मचारीला मारहाण देखील सदर महिलेने केली आहे. या हुल्लडबाज महिलेवर अखेर माणिकपूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता 353 आणि 332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमिता देशमुख असे या महिलेचे नाव आहे. तिने काल रात्री आपल्या पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. माणिकपूर पोलिसांनी त्या महिलेची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तिच्या पतीला ताब्यातही घेतलं होतं. मात्र पती ठाणे अंमलदार कक्षात बसलेला असताना त्या पतीकडे जाऊन त्याला मारू लागली. त्याचवेळी तेथील महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पाटील यांनी परिमिता यांना बाहेर बसायला सांगितले. आपल्याला बाहेर बसायला सांगितल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यातच हुल्लडबाजी करायला सुरुवात केली आणि दरम्यान त्या महिला पोलीस कर्मचारीला मारहाण देखील केली तर इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच पोलीस ठाण्यातील खुर्च्यांची तोडफोड करत राडेबाजी केली. सध्या महिला तक्रारदारांची पोलीस तात्काळ दखल घेत आहेत, त्यांच्याशी सौजन्याने वागत आहेत. मात्र अशावेळी महिलांनी या गोष्टींचा गैरफायदा घेऊन कायदा हातात घेऊ नये असे आवाहन माणिकपूर पोलिसांनी केले आहे. आमच्याकडे काल एक महिला तक्रारदार आलेल्या होत्या, परिमिता देशमुख ढोले नावाच्या. त्यांनी त्यांच्या मिस्टरांच्या विरुद्ध तक्रार दिली. त्यांनी जी तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार आपण गुन्हा दाखल केला आणि ते आरोपी जे आहेत त्यांना, त्यांचे मिस्टर आरोपी आहेत त्यांना आपण बोलवलेलं होतं पोलीस स्टेशनला की तुमच्या विरुद्ध तक्रार, आणि त्यांना आमच्या ठाणे अंमलदार आहेत ठाणे अंमलदारच्या कक्षाच्या बाजूला बसवलेलं होतं की गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जे फिर्यादी महिला आहेत ते एकदम व्हायलंट झाल्या त्यांच्या मिस्टरवरती आणि त्यांना शिवीगाळ मारहाण करू लागल्या. त्यावेळेला आमच्या ज्या महिला पोलीस आहेत सुप्रिया पाटील त्या ठिकाणी वायरलेसला होते, त्यांनी सांगितलं त्याला का मारता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना म्हणून असं विचारलं असता त्या जी परिमिता देशमुख आहेत त्यांनी ते महिला आमच्या पोलीस होत्या त्यांनासुद्धा त्यावेळेला मारहाण केली, ठोशाबुक्क्याने शिवीगाळ केली, पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरडा केला. त्यानंतर आम्ही काय आमच्या लेडी ऑफिसर होत्या त्या गेले, आमचे काही पोलीस त्या ठिकाणी गेले तर त्यांनी त्या सर्वांना शिवीगाळ केली, खुर्च्या टेबल वगैरे उचलल्या आणि बाहेर पण खूप जोरजोरात आरडाओरडा केला, कालो गोंधळ केला. त्यावरून आम्ही काल गुन्हा दाखल केला 353 332 IPC नुसार आम्ही त्यांच्यावरती काल गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे. काय काही लोकांचं म्हणजे काही घरगुती मॅटर्स असतात, त्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला काही महिला येतात, त्या ठिकाणी त्यांचे मिस्टरसुद्धा त्या ठिकाणी समोर असले तर त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होती. पोलिसांनी जर त्यांना काही बोलले नाहीत तर पोलीस स्टेशनमध्ये असे पोलिसांच्या समक्ष मारहाण केले असंही म्हणतात. कधी पकडायला गेलं तर महिलांना एक तर आमचे पोलीस हात लावत नाहीत किंवा पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना पकडता येत नाही. महिला अधिकारी किंवा महिला कर्मचारी असतात त्यांच्यामार्फतीनं आम्ही त्यांना हे प्रयत्न करत असतो पकडण्याचा, पण हे प्रकार वाढत आहेत. आम्ही त्यामुळे हा गुन्हा पण दाखल केलेला आहे, जेणेकरून असं आहे की आम्ही कायदेशीर पालन करत असतो. महिला कुठली आल्यानंतर त्यांची तक्रार आम्ही दाखल करत असतो, परंतु महिला आहे त्यांना आम्ही व्यवस्थित न्याय देत असतो, व्यवस्थित त्यांना वागणूक देत असतो. परंतु त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये की पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या पतीला मारत असेल पोलिसांच्या समक्ष तर पोलीस आमची म्हणजे चूप बसवणार नाही, सोडायला जाणारच नाही. महिला पोलीस आहेत त्या आमच्या, इतर पुरुष वगैरे असतात पण ते हात लावू शकत नाहीत महिलांना वगैरे, पण काही महिला त्या ठिकाणी त्याचा गैरफायदा घेतात असं वाटतं.